नमस्ते विद्यार्थी मित्र हो, मी अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण एकेच स्मार्ट एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत पाहणार आहोत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती नवोदय यासारख्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ ज्याचे नाव आहे संधी आणि संधीचे प्रकार। संधी, संधी म्हणजे एकत्र येणे, सांधणे किंवा जोडणे। एकापाठोपाठ एक येणारे वर्णन एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात। संधीचे प्रमुख प्रकार, संधीचे मुख्य प्रकार आहेत स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी। असे संधीचे प्रमुख तीन प्रकार पडतात। स्वरसंधी, जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा स्वरसंधी होतो। उदाहरणार्थ सूर्यास्त हा स्वरसंधी आहे। सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ हा स्वर आहे। अस्त या शब्दातील पहिला वर्ण अ हा सुद्धा स्वर आहे। सूर्यास्त या शब्दात हे दोन्ही स्वर एकत्र आलेले आहेत। सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त। स्वरसंधीचे प्रकार, स्वरसंधीचे प्रमुख दोन प्रकार पडतात, पूर्वरूप संधी व पररूप संधी। पूर्वरूप संधी, जेव्हा दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो त्यास पूर्वरूप संधी असे म्हणतात। उदाहरण, झाडी अधिक आत बरोबर झाडीत, नाही अधिक असा बरोबर नाहीसा। त्यानंतर पाहूया पररूप संधी। दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहतो त्यास पररूप संधी असे म्हणतात। उदाहरणार्थ एक अधिक एक बरोबर एक एक, ठेव अधिक ऊन बरोबर ठेवून। त्यानंतर पाहूया संधीचा दुसरा प्रकार व्यंजन संधी। एकापाठोपाठ एक येणारे व्यंजन व स्वर किंवा व्यंजन व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला व्यंजन संधी असे म्हणतात। व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी। व्यंजन संधी काही उदाहरणे पाहूयात आपण। सत अधिक आचार बरोबर सदाचार, सत अधिक जन बरोबर सज्जन, विपद अधिक काल बरोबर विपत्काल, जगत अधिक ईश्वर बरोबर जगदीश्वर, सत अधिक मती बरोबर सन्मती। ही व्यंजन संधीची काही उदाहरणे आहेत। त्यानंतर पाहूयात अजून काही उदाहरणं व्यंजन संधीची। सत अधिक चरित्र बरोबर सच्चरित्र, तत् अधिक लीन बरोबर तल्लीन।
षड अधिक शास्त्र बरोबर षटशास्त्र, दिक अधिक अंबर बरोबर दिगंबर, सत अधिक शील बरोबर सच्छील। यानंतर पाहूयात संधीचा तिसरा प्रकार विसर्ग संधी। एका पाठोपाठ एक येणारे विसर्ग व स्वर किंवा विसर्ग व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला विसर्ग संधी असे म्हणतात। विसर्ग अधिक स्वर बरोबर विसर्ग संधी किंवा विसर्ग अधिक व्यंजन बरोबर विसर्ग संधी। विसर्ग संधीची आपण आता काही उदाहरणे पाहूयात। अध अधिक पतन बरोबर अध पतन, मन अधिक गत बरोबर मनोगत, मन अधिक रथ बरोबर मनोरथ, रज अधिक कन बरोबर रजकन, दुह अधिक गुण बरोबर दुर्गुण। अजून काही आपण विसर्ग संधीची उदाहरणे पाहूयात। नी अधिक रस बरोबर निरस, नी अधिक उद्योग बरोबर निरुद्योग, दु अधिक कृत्य बरोबर दुष्कृत्य, तिर अधिक कार बरोबर तिरस्कार। विसर्ग संधी। अजून काही उदाहरणे। वय अधिक कर बरोबर वयस्कर, नी अधिक तेज बरोबर निस्तेज, नी अधिक संदेह बरोबर निसंदेह, पुनः अधिक आगमन बरोबर पुनरागमन, मन अधिक ताप बरोबर मनस्ताप। विसर्ग संधी। अजून काही उदाहरणे। नी अधिक रव बरोबर निरव, अंतः अधिक गत बरोबर अंतर्गत, उ अधिक लंघन बरोबर उल्लंघन, दु अधिक शासन बरोबर दुःशासन, नी अधिक चल बरोबर निश्चल। परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाच्या संधी। गण अधिक ईश बरोबर गणेश, गंगा अधिक उदक बरोबर गंगोदक, सदा अधिक एव बरोबर सदैव, छात्र अधिक आलय बरोबर छात्रालय, कवी अधिक इच्छा बरोबर कविच्छा, गुरु अधिक उपदेश बरोबर गुरुपदेश। अजून काही महत्त्वाच्या संधी पाहूयात। ने अधिक अन बरोबर नयन, खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत, चांगले अधिक असे बरोबर चांगलेसे, हात अधिक ऊन बरोबर हातून, एक अधिक एक बरोबर एक एक, घर अधिक ई बरोबर घरी। जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या अमोल गुरव या यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर जरूर करा। त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे अमोल गुरव हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।